जळीत कांड प्रकरणातील विकेश नगराळेला जन्मठेप देण्यात आली आहे. हिंगणघाट हत्याकांडात कोर्टाने निकालाखेर जाहीर केलाय. तरुण प्राध्यापिकेचा जाळून खून केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. वर्ध्यात हिंगणघाटमध्ये हे प्रकरण समोर आलं होतं. या जळीत कांड प्रकरणाचा अखेर निकाल लागलाय. मृत तरुणीच्या कुटुंबियांनी आरोपीला फाशीची मागणी केली आहे. कोर्टाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जळीत कांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्मठेप देण्यात आली आहे. हिंगणघाट हत्याकांडात कोर्टानं हा निकाल दिलाय. तरुण प्राध्यापिकेचा जाळून खून केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. वर्ध्यातील हिंगणघाट जळीत कांड प्रकरणाचा निकाल समोर आलाय. मात्र मृत तरुणीच्या कुटुंबियांनी आरोपीला फाशीची मागणी केली. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मिलिंद तांडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. मिलिंद, काय नेमका कोर्टाने निकाल दिलाय आणि मुलीच्या कुटुंबियांची नेमकी काय मागणी आहे? आता दुसऱ्या टप्प्याचा जो निकाल आला तो आजन्म कारावास. आरोपी जो आहे तो विकेश उर्फ विक्की नगराळे याला आजन्म कारावास झाल्याची शिक्षा कोर्टाने सुनावण्यात आली. आणि त्यानंतर मुलीच्या आईवडिलांसोबत माध्यमांनी जेव्हा बातचीत केली तेव्हा स्पष्टपणे त्यांची जी आहे ते त्यावेळेस मागणी होती ती मागणी जरी पूर्ण नाही झाली पण कोर्टाचा न्याय जो मिळाला त्या न्यायावर आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया सध्या मृतकाचा नातेवाईक आणि आईवडिलांकडून पुढे आलेली आहे. तन्मय, मिलिंद, कोर्टात नेमकं काय काय घडलं आणि निकाल दिल्यानंतर काय प्रतिक्रिया होती? आधी पहिल्या टप्प्याचा जेव्हा आज कोर्टाने शिक्षेचा सुनावलेला कामकाज सुरू झालं तेव्हा पहिला टप्पा जो आहे तो 11:30 सुरू झाला होता. त्यानंतर दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद झाला होता. त्या युक्तिवाद तब्बल हा 33 मिनिटं युक्तिवाद दोघांचाही होता. त्याच्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम जे आहेत त्यांनी आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आरोपीच्या तर्फे जेव्हा ज्या पक्षाच्या वकिलांकडनं आरोपीच्या वकिलांकडनं सांगण्यात आलं की आरोपीचं हे लग्न झालेलं आहे त्याला 1-2 वर्षाची मुलगी आहे आणि त्याला त्याच्याकडे आई वडील देखील आहेत त्यांना कमीत कमी शिक्षा व्हावी अशी मागणी जे आरोपीचे वकील आहेत भूपेंद्र सोने यांनी केली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्याचं कामकाज काही वेळेसाठी थांबलेलं होतं. दुसऱ्या टप्प्याचं कामकाज म्हणजे पहिल्या टप्प्याचं कामकाज झालेलं होतं. त्याच्यानंतर आज 4:45 दुसऱ्या टप्प्याचं कामकाज सुरू झालं आणि त्यानंतर जे सरकारी वकील उज्ज्वल निकम आहेत ते माध्यमांपुढे आले आणि आजन्म कारावास आणि 5,000 रुपये शिक्षा दंडाची शिक्षा त्यावेळेस त्यांना आता देण्यात आलेली आहे. नक्कीच, धन्यवाद मिलिंद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे सिचुअल.